श्रोते हो, गाणं हा ज्यांचा श्वास आहे, गाणं ही ज्यांची आस आहे, आणि शरीर आहे तोवर गाता यावं हा ज्यांचा ध्यास आहे, अशा अनुभव संपन्न आदरणीय संगीत प्रतीक गजाननराव वडगावकर यांना आज आपण इथे भेटतो आहोत. ज्योती पराटे यांनी त्यांच्या परिचयातून त्यांच्या लौकिकाचा परिचय करून दिला, पण हे गाणं सर्वार्थानं त्यांच्या अंतरंगात कसं रुजलं, कसं फुललं, आणि विदर्भातील गीत रामायणकार म्हणून ते कसं बहरलं हे त्यांच्याकडूनच जाणून घेणं निश्चितच सर्वांसाठी आनंददायी असेल. नमस्कार काका. तुमच्या मनातलं गाणं आज जे जनामध्ये आहे, लोकांमध्ये आहे, ते येण्यामागची पार्श्वभूमी काय होती? म्हणजे तुमच्या घरी संगीताचं वातावरण होतं तशी पार्श्वभूमी होती? तसे वारसा म्हणून माझ्या घरी असे कोणी नव्हते, परंतु माझी आई जेव्हा जेव्हा थोडेसे ते पाळण्याचे गीत वगैरे पूर्वीचे लोक म्हणत होते जातही होता, म्हणजे कुठे बाहेरही जात होते, कुणी गोवा म्हणजे आवाज मोठा गोड होता आमच्या आईचा, ते ऐकून मला थोडंसं म्हणजे खूप आनंद होत होता त्यावेळेस. तर वारसा म्हणून तर म्हणताना आहे ना, पण ईश्वरी देन ही माझ्यामध्ये ईश्वराची कृपा पूर्ण आहे असं मला वाटतं. म्हणजे जे काही कार्यक्रम वगैरे केले त्याच्यात मला भरपूर प्रतिसाद मिळाला, लोकांनी माझ्यावर चांगलं प्रेम केलं, आणि आता ते सांगता येणार नाही, मग मी सांगतो. म्हणजे एकूणच काय तर उपजतच आवड होती गाण्याची, संगीताची, नैसर्गिक देणंच म्हणायला ही आवड अधिक समृद्ध करण्यासाठी तुम्ही संगीताचे धडे घेतले. हो, नंतर पूर्वी तर माझ्या वडिलांनी वगैरे त्यांना काही विचारायला ते तेवढे काही म्हणजे हे नव्हते, त्यांनी तुकडोजी महाराजांच्या भजनात वगैरे, पण तू माझं मन काही तिथे रमत नव्हतं. मग मला सुरुवातीला माझे जवळचेच म्हणजे नातेवाईकच होत होते त्यांना गाण्याचं चांगलं समजत होतं, पण ते बाहेरगावी राहत होते, पण नंतर मग चंद्रपूरला आले, बल्लारपुरी म्हणून विठोबाजी बल्लारपुरी हे माझे प्रथम गुरुजी, आता ते ब्रह्मपुरीला आहे त्यांचं घर वगैरे, पण ते गेले. त्यांच्याकडून मला मग शिक्षण मिळालं. नंतर त्या ब्रह्मपुरीला राहायला गेल्यानंतर मग भारत संगीत विद्यालय इथे चंद्रपूरला होतं, त्याचे संचालक श्री ठाकरे गुरुजी होते, आणि बहुतेक सर्व कामं मात्र साहेबराव तसरे यांच्याकडूनच, आणि नंतर मग शिक्षणाला थोडीशी सुरुवात केली. तर त्या शिक्षणामध्ये मला म्हणजे स्वर जे स्वरांचा जो म्हणजे भाग राहतो ते ऐकल्यानंतर मला खूप बरं वाटत होतं, म्हणजे खूप मी तानपुराही घेतला घरी, तानपुऱ्यावर मग रियाज थोडीशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे रियाज करायचा, हा म्हणजे इलेक्ट्रॉनिक तानपुरा आहे मोठा तानपुरा. मग असं करता करता मग ते विनायक बाबा धारे म्हणून आहे त्यांच्याहीकडे गेलो, म्हणजे सर्वांकडून जिथून आपल्याला काही मिळते वा संगीतापैकी, त्यामुळे मी सर्वांकडे गेलो. नंतर विशारद करण्यासाठी म्हणून मी आमचे दत्तोपंत काश्मीकर विद्वान माणूस इथं मला वाटते एफ एस कॉलेजला होते ते, आणि स्वभावानी वगैरे सज्जन त्यांनी मला मग ते विशारदचा अभ्यास त्यांनी पूर्ण करून दिला. मग 1972 मध्ये परीक्षा दिली, त्याच्या अगोदर मध्यमाची परीक्षा दिली होती, नुसतं डायरेक्ट मध्यमाच्या परीक्षेत मला प्रथम श्रेणी मिळाली होती.
आणि विशारदच्या परीक्षेत माझं प्रॅक्टिकल खूप चांगलं झालं, परंतु थिअरीमध्ये थोडंसं म्हणजे कमी पडलो, कारण की बाकीचे कामं माझ्या मागे होते, म्हणजे अभ्यासाला पुरेसा वेळ नव्हता, थिअरीचे अभ्यास करायला थोडासा बोला वेळ झाला. विशारदची परीक्षा तसे कठीण राहते. आता आज माहित नाही, पण त्यावेळेस जे आमचे परीक्षक वगैरे आले होते, काय स्वरूप होतं नेमकं तुमच्या त्या काळात परीक्षेचं, काय स्वरूप असायचं, स्वरूप काय असायचं? हो, ते त्यांचं म्हणजे स्वरूप म्हणजे पूर्ण रागांची माहिती झालं. ते तानपुरा लावता आला पाहिजे. अच्छा, तानपुरा लावता आला. हा, तानपुरा लावणं म्हणजे तो तानपुरा लावणं म्हणजे थोडस सहजासहजी. अच्छा, कठीण कठीण म्हणजे परफेक्ट लावता आला पाहिजे. असं एकनाथराव कुलकर्णी म्हणून अकोल्याचे आले होते, ज्येष्ठ संगीतज्ञ आणि परीक्षक. हा, एकनाथराव ते म्हणजे विद्वान माणूस, ते परीक्षक म्हणून आले होते. त्यांचं नाव ऐकल्या बरोबरच आम्हाला थोडस तरी पण त्यांनी काही तसं. पण तुम्ही लावला मग तानपुरा लावला? हो हो, तिघ जण होतो आम्ही त्यावेळेस. दोघांनी बरोबर नाही लावला, पण मी थोडासा लावण्याचा प्रयत्न केला. ईश्वरी दया, ते लागलं मात्र, पण तेवढं परफेक्ट नाही म्हणता येणार, पण लागलं. मग त्या परीक्षेत तुम्हाला कसे मार्क्स पडले किंवा काय? ते काही लक्षात नाही आहे, पण द्वितीय श्रेणीमध्ये, द्वितीय श्रेणी मध्यम प्रथम श्रेणी विशारद द्वितीय श्रेणी 1972. मी संगीताचा अभ्यास केला, परंतु मला म्हणजे थोडीशी भीती वाटत होती, पण माझे स्वर बरोबर लागते की नाही, हे होते की नाही, ते या भीतीमुळे मी थोडस म्हणजे विचारच करत होतो. परंतु ह्या मग गीत रामायणाचं जेव्हा तुम्ही सुरुवात झालं माझं, त्या गीत रामायणामध्ये मात्र गाण्या मी जे रियाज करत होतो, तास दीड तास, दोन तास, कधी कधी तर दोन दोन तास होऊन जात होते, म्हणजे लक्षात येत नव्हतं. त्या रियाजीच्या वेळेस म्हणजे खरं सांगायची गोष्ट म्हणजे त्यावेळेस एखादी तानपुऱ्यावर माझा स्वर वगैरे लागला ना, तर वेळेचं भानही नाही आणि अजून काहीतरी आपल्याला आवाज येत आहे असं, म्हणजे इतकं म्हणजे त्याच्यामध्ये तल्लीनता होती. हा, ती आता माझ्यामध्ये तयार झाली होती. वारंवार नाही होती ही गोष्ट, वारंवार व्हायची नाही आहे. एखादी वेळेस काही काही वेळा तर म्हणजे अश्रूच्या धारा सुद्धा व्हायला, म्हणजे एखादी स्वर म्हणजे एकदम परफेक्ट लागला आहे, मग तेव्हा समजायचं की कोण हेच सांगते. मला तरी वाटते की माझ्या आत्म्याला सांग तो बरोबर सांगतो किंवा तुझं हे वाव त्या वाव नाही तर मग मग ते काम नाही असा सुद्धा मला अनुभव आला. आता हे हा अनुभव सार्वजनिक कार्यक्रमामध्ये नाही येणार, हा एकांतमध्येच येऊ शकतो, हे तेवढंच खरं आहे. म्हणून म्हणतात की ती साधन आहे. महर्षी वाल्मिकींनी रामायण या महाकाव्याची रचना केली. हजारो वर्षानंतरही आज ते काव्य आवडीने गायलं जातं, ऐकलं जातं. खास आकाशवाणी पुणे केंद्रासाठी बाबूजी अर्थात सुधीर फडकेंच्या संगीत निर्देशनात गीत रामायण आकाराला आलं आणि त्याचे रचयिते होते आधुनिक वाल्मिकी. हे वर्ष या दोघांचंही जन्मशताब्दी वर्ष आहे, ज्योती त्यांनी सांगितलंच. तर या वर्षात गीत रामायणावर असंख्य कार्यक्रम करणाऱ्या गजानन रावांना अर्थात काकांना बोलता करणं आणि आपण ते साऱ्यांनी ऐकणं हा एक मणिकांचन योग आहे. तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली? गाणं तुमच्यात होतं, पण गीत रामायणच आपण करावं असं का वाटलं? प्रेरणा म्हणजे मला पुस्तक जेव्हा वाचलं तेव्हा त्या पुस्तकातून मला असं जाणवलं की किती म्हणजे भावनावश सर्व आहे कामं. कोणत्याही गीतामधून तुम्ही पूर्ण उत्तर त्याला त्याचं वाचन केलं तर इतकं सुंदर लिहिलं आहे त्यांनी मार्गदर्शक सर्वांची. म्हणजे मी काय ईश्वर देईन असू इतकं म्हणजे सुंदर ते की नाही काव्य वाचलं आहे त्यांनी.
त्याला काव्य नाही होता येणार. एका आमच्या गीतामध्ये शेवटच्या 56 गीतामध्ये काव्य नव्हे हा अमृत संच आहे असं त्यांनी आमच्या गदीने सांगितलं आणि हे मी पण खरं आहे. ते वाचन करून मग मला वाटलं की आपण हा प्रयत्न पुणे पुणे आकाशवाणीवरून ते प्रसारण होतच होतं. मग ऐकलं मला म्हणजे ती एक उद्यानच होती ती एक वेळ ऐकल्यानंतर ते मग माझ्या डोक्यात. अच्छा म्हणजे पाठ व्हायचं. बिलकुल यायचं मग आता तो मुखरा सर मग ह्या व्याजीमुळं तो मुखरा जरी कायम ठेवला मुखरा कायम जे गाण्याचं म्हणजे स्वरूप आहे ते कायम ठेवूनही त्या गाण्यामध्ये आपण काही विशेष करू शकतो. बिलकुल म्हणजे स्वरांचा जो लगाव आहे तो लगाव मला नैसर्गिकरित्यात मिळाला ही गोष्ट तेवढीच मात्र मान्यच करावं लागेल. म्हणजे तसं षडजा आहे षडजाच्या नंतर ऋषभ ऋषभाचा आपल्याला फक्त की नाही म्हणजे अंश घ्यायचा आहे म्हणजे ऋषभ न दिसताही ऋषभ तर म्हणजे दिसलं पाहिजे असं म्हणजे मला तेवढं म्हणजे खूप चांगलं बोलता नाहीये पण तुम्ही समजून घ्या. हा जसं गांधार आहे षडजावरून गांधारची सुद्धा की ना ते लागलं पाहिजे पण गांधार दिसला तर नाही पाहिजे पण ते लागलाच पाहिजे जाणवलं पाहिजे. माता अनुतुभैरिणी सारख्या गीतामध्ये गम रेसा जो आहे तर तो गांधार बरोबर लागला तर ठीक नाही तो गमरेसा येणार असतात. तर हे सर्व मी आज इथे माहीत नाही ईश्वराचे काय कृपा आहे तर मी जास्तच बोलत आहे नाही तर बाकी लोकांना असं वाटत असेल की असं घड्याला बोलत आहे पण तो तुमचा अधिकार आहे. म्हणजे सत्य सांगायची गोष्ट म्हणजे असा असं आहे तर अशा रियाजीमुळे काही गोष्टी मला खूप शिकायलाही मिळाल्या काही विद्यार्थ्यांकडूनही शिकायला मिळते. विद्यार्थ्यांच्या याच्यात असं असामान्यत्व एखादी गुण त्याच्यामध्ये राहू शकते. काही विद्यार्थ्यांकडूनही आम्हाला की नाही थोडीशी म्हणजे प्रेरणा मिळत गेली म्हणजे विद्यार्थी म्हणून विद्यार्थीच नाही राहतो त्याच्याकडे ईश्वरी देईन त्याच्याकडेही राहते सर्वांना देते ईश्वर. किती लोक मिळून तुम्ही सादर करायचे गीत रावण? मी एक हार्मोनियम वाजवतो.